वासनिक अँटोनी काँग्रेस अध्यक्ष पदाच्या शर्यतीत असल्याचं समजतय पक्षातील एक गट राहुल यांना अध्यक्ष व्हावं या मताचा आहे तर प्रियंका गांधी यांनीही गांधी कुटुंबा व्यतिरिक्त अध्यक्ष व्हावं असं मत याआधीही व्यक्त केलं होतं ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांच्या वादात आता काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी निर्णय घेणार असल्याचंही समजतंय आताची सगळ्यात महत्वाची बातमी वासनिक अँटोनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत तर पक्षातील एक गट राहुल यांनी अध्यक्ष व्हावं या मताचा आहे प्रियंका गांधी यांनीही गांधी कुटुंबा व्यतिरिक्त अध्यक्ष व्हावं असं मत या आधीही व्यक्त केलं होतं तर ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांच्या वादामध्ये आता काँग्रेसशी राष्ट्रीय कार्यकारिणी निर्णय घेणार असल्याचंही समजत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे राम या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे वासनिक कॅन्टोनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचं सुद्धा समजतं या संदर्भात अधिक, अधिक अपडेट्स बिलकुल बैठक सुरू होताच सोनिया गांधी यांनी आपले जे सदस्य आहेत त्यांना संबोधित केलेलं आहे आणि आपल्याकडे आता हा अध्यक्षपदाचा पदभार अजून नको असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्यामुळं या पदभारामधून मुक्त करावं असंसुद्धा सोनिया गांधी यांनी मत व्यक्त केलं त्यानंतर मात्र राहुल गांधी यांनीसुद्धा संबोधित केलेलं आहे राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत सोनिया गांधी ज्यावेळेस आजारी होत्या त्याच वेळेस अशा प्रकारचं तेवीस नेत्यांकडून पत्र पाठवणं या पाठीमागचा उद्देश काय आहे आणि सोनिया गांधी आजारी असतानाच असं पत्र का पाठवण्यात आलेलं आहे त्यामुळे एक प्रकारचा सवाल उपस्थित केलेला आहे नेत्यांच्या विरोधामध्ये राहुल गांधी यांनी दुसरा मुद्दा म्हणजेच की या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे भाजपच्या संपर्कामध्ये आहेत त्यांनीच पत्र लिहिलं असा आरोप सुद्धा थेट राहुल गांधी यांनी या बैठकीमध्ये केलेला आहे आणि त्यामुळंच वादामध्ये ठिणगी पडलेली आहे आणि राहुल गांधी यांनी आरोप केल्यानंतर जो पत्र लिहिलेलं आहे त्या पत्र लिहिण्याच्या पाठीमागचा उद्देश जो आहे तो योग्य नाहीये आणि भाजपच्या सांगण्यावरूनच हे संपूर्ण पत्र लिहिले काय अशी शंका येते असं सुद्धा राहुल गांधी यांनी बैठकीमध्ये सांगितलेलं आहे त्यावर मात्र गुलाम नबी आझाद यांनी मौन सोडलेलं आहे गुलाम नबी आझाद यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी भाजपला भेटलेला आहे मी भाजपच्या संपर्कात आहे असं सिद्ध करून दाखवावं आणि तसं जर सिद्ध झालं तर आपण लगेच राजीनामा देऊ म्हणजेच की या बैठकीला आता वादाचे किनार लाभलेले आहे वाद सुरू झालेले आहेत राहुल गांधी आणि थेट गुलाम नबी आझाद या दोघांमधला हा वाद आहे आणि केवळ राहुल गांधी गुलाम नबी आझाद नव्हे तरुण नेतृत्व आणि जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यामधलासुद्धा हा वाद आहे कारण कर... गुलाम नबी आझाद यांच्या पाठीशी वीस बावीस जे ज्येष्ठ नेते आहेत ते उभे राहिलेले आहेत तर राहुल गांधी यांच्या पाठीशी नवीन नेतृत्व तरुण नेतृत्व उभं राहिल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळं एक वादळी अशी ही बैठक आता सुरू आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यावर पडदा कसा पाडला पाडला जातोय का सोनिया गांधी मध्यस्थी करतायत का हे पाहावं लागणार आहे नक्कीच राम तुम्ही आमच्या सोबत असे जोडले गेलेले राहा सध्या एक महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे पत्र लिहिणाऱ्या त्या तेवीस नेत्यांवरती राहुल गांधी नाराज असल्याचं समजतय इच्छा नसतानाही सोनी हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं अशी माहिती त्यांनी दिली आहे त्या रुग्णालयात असताना प्रश्न उपस्थित करणं कितपत योग्य आहे असा सवाल सुद्धा राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला आहे पत्र लिहिणाऱ्या त्या तेवीस नेत्यांवरती राहुल गांधी नाराज असल्याचं समजतय आताची सगळ्यात महत्वाची बातमी पत्र लिहिणाऱ्या तेवीस नेत्यांवरती राहुल गांधी नाराज असून त्या रुग्णालयात म्हणजे सोनिया गांधी रुग्णालयात असताना प्रश्न उपस्थित करणं हे कितपत योग्य आहे असा सवाल सुद्धा त्यांनी आहे आणि एक महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे ज्यांनी पत्र लिहिलंय ते भाजपच्या संपर्कात असलेले नेते आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय जर मी भाजपच्या संपर्कात आहे हे सिद्ध केलं तर राजीनामा देईन असं गुलाम नबी आझाद यावरती म्हणाले आहेत आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे ज्यांनी पत्र लिहिलंय ले ते भाजपच्या संपर्कात असलेले नेते आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी थेट केलाय आणि त्यावरती जर मी भाजपच्या संपर्कात आहे हे सिद्ध केलं तर राजीनामा देईन असंही गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केलंय काँग्रेस कार्यकारणीमध्ये जी बैठक झालेली आहे या बैठकीत मोठमोठे वाद झाल्याचं समजतंय भाजप संपर्कात असल्यास सिद्ध झालं तर राजीनामा आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे राम आपण बघितलेलं आहे राहुल गांधीने एक महत्वाचा आरोप केलेला आहे ज्यांनी पत्र लिहिलंय ते भाजपच्या संपर्कात असलेले नेते आहेत असा आरोप राहुल यांनी केलाय अधिक अपडेट्स बिलकुल आणि हे शब्द वापरताना शैलजा राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे की भाजपसोबत साठोलोटं आहे काँग्रेसमधील काही नेत्यांचं आणि या साठलोटं असल्यामुळंच भाजपच्या इशाऱ्यावरूनच पत्र लिहिलं गेलं आणि कुठेतरी काँग्रेसच्या श्रेष्ठ नेतृत्वाला टार्गेट करणं हा त्याच्या पाठिमागचा उद्देश आहे का असा सुद्धा राहुल गांधी यांनी सवाल केलेला आहे याचाच अर्थ जेवढ्या काही ज्येष्ठ तेवीस नेत्यांनी ते ने ते पत्र लिहिलं होतं त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे की हे सर्वजण जे आहेत ते भाजप सोबत मिळालेले आहेत त्यामुळं इथे दोन फूट पडलेले आहे एकतर की राहुल गांधी यांची टीम आणि दुसरे ज्यांनी पत्र लिहिले ती ज्येष्ठ टीम आणि आता उघडपणे यापूर्वी पडद्याच्या मागे घडामोडी घडत होत्या परंतु आता उघडपणे हे दोघ जण आमने सामने आलेले आहेत आणि आता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून वाद निर्माण झालेले आहेत दुसरी खंत व्यक्त करण्यात आली राहुल गांधी यांच्यातर्फे की हे पत्र जे ते आलं आणि त्यामुळं अत्यंत नाराज असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे पहिला आरोप भाजपशी साठवलोटे केलेला आहे आपल्या काँग्रेसच्या नेत्याने दुसरा आरोप की हे पत्र लीक का करण्यात आलं तिसरा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे सोनिया गांधी आजारी असतानाच अशा प्रकारचे पत्र का पाठवण्यात आलेलं आहे यावरून स्पष्टपणे दिसतंय की आता जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना थेट राहुल गांधी यांनी शिंगावर घ्यायचं ठरवलेलं आहे आणि म्हणूनच हे सर्व मुद्दे जे आहेत उघडपणे सर्वच आपल्या नेत्यांसमोर राहुल गांधी मांडत आहेत यावर आता स्पष्टीकरण देण्यासाठी गुलाम गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं की आपलं भाजपसोबत साठे लोटा असल्याचं तुम्ही सिद्ध करून दाखवा तर आपण राजीनामा देऊ म्हणजेच की एक प्रकारे राहुल गांधी यांना पक्षश्रेष्ठींनाच गुलाम नबी आझाद यांनी सुद्धा एक प्रति आव्हान दिलेलं आहे असं आपल्याला मानता येईल आणि आपलं मत केवळ काँग्रेसमध्ये पारदर्शक हाच उद्देश होता त्यामध्ये कोणताही बाकीचा उद्देश असं सांगण्यात आहे परंतु या दोघांच्याही चकमकी झालेल्या आहेत शब्दिक चकमकी झालेल्या आहेत आता हा वाद कुठवर वाढतोय ते पाहावं लागणार या संदर्भातल्या अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत धन्यवाद राम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी